रवी पटकन ये मी जेवायला वाढतीये. आलास का? काय हे काय असा का चेहरा पाडलाय? मला नाही जेवायचे, मला नाही आहे भूक. अरे का आता काय झालं? नाही म्हणजे मला माहिती आहे तू दुपारचं जेवण झाल्यापासून काहीही खाल्लेलं नाहीयेस, अशी कशी भूक नाही लागली तुला? आज सॅमचा वाढदिवस होताही आणि हॉकी खेळून झाल्यावर त्याने आम्हाला पार्टी दिली. आम्ही मस्तपैकी बर्गर्स, चिप्स आणि चॉकलेट आईस्क्रीम खाल्लं. बघितलंस, या आठवड्यात तिसऱ्यांदा हा रात्री जेवायचं टाळतोय. ए मी तुला काही त्रास देतोय का? तू जेव ना माझ्या ताटातलं. ए रवी गप्प बस हा, ती बरोबर बोलतीये. नाही एखाद्या वेळेला ठीक आहे, पण म्हणजे आजकाल तू सारखंच जंक फूड खायला लागलायस. माझं अजूनही पोट इतकं गच्च आहे की मी जर काही खाल्लं ना तर माझं पोट फुटेल. म्हणूनच तू जंक फूड खाल्लं नाही पाहिजे. काय जंक फूड फंक फूड, अन्न ते अन्न आहे ना. अरे वेड्या, जंक फूड अजिबात पोषक नसतं. त्याच्याने तुझं फक्त पोट भरेल पण तुला पोषण काहीच मिळणार नाही. ए रीता अगदी बरोबर बोलते हा. नाही या वयात तुझ्या शरीराला योग्य पोषण मिळालंच पाहिजे. आणि ते चांगल्या घरी शिजवलेल्या अन्नात असलेल्या विविध पोषक तत्वांमधूनच मिळणार आहे. कळतंय का? जंक फूड मधून नाही मिळणार आहे. पोषण म्हणजे काय आणि पोषक तत्व काय असतं? पोषण ही पोषक तत्वे मिळवण्याची प्रक्रिया आहे. साध्या शब्दात सांगायचे तर मानवासह सर्व सजीवांना त्यांच्या वाढ आणि विकासासाठी आवश्यक ते घटक आणि ऊर्जा अन्न पदार्थातून मिळते, जे त्यांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी मदत करते. लांडगे, कोल्हे, वाघ, सिंह हे प्राणी त्यांच्या वाढ आणि विकासासाठी त्यांच्याहून लहान प्राणी मारून खातात. त्याचप्रमाणे आपण माणसं पोळी, भाकरी, भात, भाज्या, डाळी, फळं, सुकामेवा, अंडी, दूध, लोणी, मांस इत्यादी विविध अन्न प्रकार खातो, ज्यामधून आपल्याला शरीराच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक घटक मिळतात. पोषक तत्वे विविध प्रकारचे रासायनिक घटक किंवा पदार्थ आपल्या अन्न प्रकारांमध्ये असतात, जे आपल्या शरीराच्या सुयोग्य वाढ आणि विकासासाठी आवश्यक असतात. ही वेगवेगळी पोषक तत्वे काय आहेत? आपल्या शरीराची वाढ आणि विकासासाठी सहाय्य करणाऱ्या पोषक तत्वांचे पुढील प्रकारात ढोबळ मानाने वर्गीकरण करतात. कर्बोदके, प्रथिने, मेद आणि स्निग्ध पदार्थ, पाणी, जीवनसत्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ किंवा आहार. आपल्या शरीराच्या विकासाला आणि वाढीला ही सगळी पोषक तत्वे आवश्यक असतात का? नाही रे, तसं नसतं. हे बघ, काही पोषक तत्व जास्त प्रमाणात तर काही कमी प्रमाणात आवश्यक असतात. म्हणजे कर्बोदके, प्रथिने, मेद आणि स्निग्ध पदार्थ म्हणजे तेल, तसंच पाणी, हे सगळे आपल्याला जास्त प्रमाणात आवश्यक असतात. म्हणजे काय तर दर दिवशी 50 ग्रॅमपेक्षा जास्त, म्हणून त्यांना विपुल पोषक म्हणतात. तर खनिज किंवा जीवनसत्व खूपच कमी प्रमाणात, म्हणजे सामान्यतः दर दिवशी 1 ग्रॅमपेक्षा कमी एवढ्या मात्रेत आवश्यक असतात, म्हणून आपण त्यांना सूक्ष्म पोषक असं म्हणतो. हे आपल्याला कसं कळेल की आपल्या शरीराला आवश्यक ती पोषक द्रव्ये मिळत आहेत? आता कसं आहे की आपण संतुलित आहार घेतला की आपल्या शरीराला आवश्यक ती सगळी पोषक द्रव्य आपल्याला पुरेशा प्रमाणात मिळू शकतात. संतुलित आहार म्हणजे काय? सांगते. डाएट किंवा आहार म्हणजे पूर्ण दिवसभरात आपण खाल्लेलं अन्न किंवा एका दिवसभरात घेतलेला आहार. संतुलित आहार म्हणजे ठराविक प्रमाणात खाल्लेले विविध अन्न पदार्थ, ज्यामध्ये हे अन्न खाल्ल्यावर आपल्या शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक पुरेशा प्रमाणात शरीराला मिळतील. कळलं? आणि संतुलित आहारामध्ये प्रत्येक पदार्थ किती प्रमाणात खायचा ते आपल्याला कसं कळणार? यासाठी आपण आपल्या संतुलित आहाराच्या पिरॅमिडचं म्हणजेच मनोऱ्याचं उदाहरण घेऊ. याच्यामुळे आपल्याला समजेल की आपण कोणकोणते पदार्थ कसे खाल्ले म्हणजे आपला आहार संतुलित होईल. म्हणजेच या पिरॅमिडची आपल्याला पोषक आहार घेण्यासाठी मदत होते. चित्ररूपात हा पिरॅमिड विविध प्रकारे काढता येतो. थांब, मी ना तुला चित्रच आणून दाखवते. हे बघ रवी, या चित्रात वेगवेगळे पदार्थ त्रिकोणाच्या वेगवेगळ्या भागात दाखवले आहेत. जर तू नीट बघितलंस ना तर तुझ्या लक्षात येईल की भात, ब्रेड, पोळी, भाकरी, कॉर्नफ्लेक्स इत्यादींनी या सर्व चित्रांमध्ये तळातला सर्वात रुंद भाग व्यापला आहे. याचाच अर्थ आपल्या आहाराचा मोठा भाग, जवळपास 40% एवढा भाग हा डाळी, कडधान्ये, तृणधान्ये
यांच्यापासून बनलेल्या गोष्टींचा असतो. त्याचप्रमाणे दुसरा मोठा भाग म्हणजे जवळपास 35% हा फळे भाज्या यांनी युक्त असतो. प्राण्यांपासून मिळणाऱ्या पदार्थांचा वाटा उदाहरणार्थ मांस मासे अंडी दूध चीज दही वगैरे 20% अधिक नसावे. आणि शेवटी मेद म्हणजेच स्निग्ध पदार्थ तेल लोणी आणि गोड पदार्थ पिरॅमिडच्या वरच्या टोकाला आहेत. म्हणजेच मेदयुक्त आणि गोड पदार्थ जसे की आईस्क्रीम चॉकलेट केक्स फ्राईन लोणी तूप हलवा जिलेबी रसगुल्ला बर्फी सॉफ्ट ड्रिंक कधीच आपल्या आहारात 5% जास्त खाऊ नयेत. तर आता मला वाटतं हे तुला समजलं असावं की अन्न पिरॅमिडमध्ये दाखवलेल्या प्रमाणात आपण विविध प्रकारचे पदार्थ खाल्ले तर आपला आहार संतुलित होईल. हो दी मला समजलं आता. पण जर अन्न पिरॅमिडमध्ये दाखवले त्यापेक्षा कमी किंवा अधिक खाल्लं तर काय होईल? तर त्याचं उत्तर असं आहे की जर आपल्या शरीराला पुरेसं पोषण नाही मिळालं तर कुपोषणामुळे विविध रोग होतात. वाढ खुंटते कारण शरीराचे वजन कमी राहते आणि स्नायू बळकट होत नाहीत. जे शारीरिक श्रम अधिक करतात जसे की खेळाडू पैलवान शेतातील मजूर बांधकाम किंवा खाणीतले कामगार या सगळ्यांनी थोडे अधिक जेवले तरी चालते कारण त्यांना जास्त ऊर्जेची गरज आहे. नाहीतर अधिक खाण्यामुळे अतिपोषण होऊन अतिलठ्ठपणा अतिवजन हृदयरोग उच्च रक्तदाब यांसारखे गंभीर रोग होऊ शकतात. तू ज्या पोषक तत्वांची नावं मगाशी घेतलीस त्यांची आपल्या वाढ आणि विकासामध्ये काय भूमिका आहे? एक मिनिट, मला माहिती आहे की ती तुला एकदम व्यवस्थित सांगेल सगळं, पण ना आत्ता आम्हाला दोघींना भूक लागली. हां, म्हणजे तुला भूक नाही आहे पण आम्हाला वेळेवर जेवायचं आहे, त्यामुळे तू आता काय कर, तू उठ, दात घास, अंथरूण घाल आणि ते तुला नंतर सगळं सांगेल, चालेल? हो चालेल, की तोपर्यंत मी आमच्या शाळेच्या पुस्तकातला पोषणाचा धडा वाचतो. चालेल. सारांश: या सत्रात आपण पुढील मुद्दे बघितले. एक, सजीवांच्या वाढ आणि विकासासाठी आवश्यक ती पोषक द्रव्ये मिळवण्याची प्रक्रिया म्हणजे पोषण. दोन, पोषक तत्वे हे अन्नातील रासायनिक पदार्थ आहेत जे सजीवांच्या वाढ आणि विकासाला मदत करतात. तीन, अन्नातील प्रमुख पोषक घटक कर्बोदके प्रथिने स्निग्ध पदार्थ म्हणजेच मेद आणि तेल पाणी खनिजे जीवनसत्वे तंतुमय पदार्थ. चार, जंक फूड म्हणजेच शरीराला पोषण न पुरवता फक्त भूक भागवणारे व कमी पोषण मूल्य असणारे अन्नपदार्थ. पाच, संतुलित आहार म्हणजे विविध अन्नपदार्थांचे योग्य प्रमाण असलेले जेवण आणि नाश्ता घेणे ज्या योगे शरीराला आवश्यक ती सर्व पोषक तत्वे पुरेशा प्रमाणात मिळतील. सहा, संतुलित आहार किंवा अन्न पिरामिड हा चित्रमय तक्ता आहे जो आपल्या शरीराच्या सुदृढ वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असणारे पोषक घटक आणि त्यांचे प्रमाण दर्शवतो. सात, कुपोषण म्हणजे अन्नातून पुरेशा प्रमाणात पोषक तत्वे किंवा घटक न मिळाल्याने होणारी शरीराची रोगग्रस्त अवस्था किंवा विविध रोग. आठ, अतिपोषण म्हणजेच शरीराची अशी रोगग्रस्त अवस्था जी अति खाण्याने विशेषत कर्बोदके आणि मेदयुक्त पदार्थांच्या अतिसेवनामुळे निर्माण होते. स्वाध्याय एक, तुम्हाला नाश्त्याला पॉपकॉर्न आणि फ्रेंच फ्राईज असे दोन पदार्थ समोर ठेवले तर योग्य पर्याय म्हणजेच सुयोग्य आहार कोणता असेल आणि का? दोन, तुमच्या मित्रांबरोबर मैदानावर खेळत असताना तुम्हाला तहान लागली आहे, तुमची तहान भागवण्यासाठी पुढीलपैकी कोणते पेय अधिक योग्य असेल आणि का? एक, कोकाकोला. दोन, नारळ पाणी. तीन, तुमची रोजच्या आहारातील पदार्थांची यादी करा आणि अन्न पिरॅमिड किंवा अन्न त्रिकोणानुसार त्यांचे गट करा. चार, बृहत पोषक आणि सूक्ष्म पोषक घटकांमध्ये काय फरक आहे प्रत्येकी एक उदाहरण द्या.